समोरच्यांकडे पैसा आणि यंत्रणा असली तरी देखील जनता मात्र निलेश लंके यांच्यासोबत आहे. अमोल कोल्हे यांनी हा दावा केला. दिवार चित्रपटातील डायलॉग बोलत अमोल कोल्हे यांनी विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधला आहे. निलेश लंके यांच्या प्रचारसभेमध्ये अमोल कोल्हे यांची डायलॉगबाजी पाहायला मिळाली. तर तुमच्याकडे फक्त गुंडाराज आहे आणि जनता या गुंडाराज विरोधात मतदान करणार असं वक्तव्य करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. अशी काय 6, 7, 8 काहीतरी सभा लागल्यात म्हणे मोठमोठ्या, आणि मग त्यानंतर हा प्रश्न पडतो. तो दिवार सिनेमा आठवतो का? मेरे पास गाडी आहे, बंगला आहे, तुम्हारे पास क्या आहे? आठवतो ना? माझ्या भावानं प्रश्न कसाच आजही येतो. आमच्याकडे मुख्यमंत्री आहे, 2-2 उपमुख्यमंत्री आहेत, 200 आमदार आहेत, अफाट पैसा आहे, 5 पिढ्यांचं राजकारण आहे, यंत्रणा आहे. आमच्याकडे राज्यातली सत्ता आहे, आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे. निलेश लंके तुमच्याकडे काय आहे? आणि निलेश लंके सांगतात माझ्याकडे माझी मायबाप जनता आहे, आणि या जनतेची ही निवडणूक आहे माझ्या भावानं. अरे हमारे पास तो सब गए, आपके पास खाली गुंडेराज आहे. लोक गुंडाराजच्या विरोधात लोक मतदान करणार असतात. दर निवडणुकीत मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, प्रधानमंत्री येतात. लोक शिक्षण होतं, लोकांना देशाच्या प्रती त्यांचं धोरण काय राहणार आहे ती भूमिका समजते. मग अमोल कोल्हेनं त्यांच्या नाटकातून बाहेर यायला वेळ काढला पाहिजे हे सगळं समजून घ्यायला.